uang tetap sah tu beda bandela kembar kan perempuan mahir lagi na, oh nyano barat tu kemarin mahir lagi macam kiti nalek manusia mana sah apun, apalah nyaleshwari hari mana mahir nasa, apalah kirtan mahir nasa, oh kai kai loko khusyul phone kono nanti, ah tayye, tum sah program di mahir sah ata, program kerja oih rani, tu lah yo program di sah doa, punju tum sah tu malah sah naulat tayye, kami ana ulat tayye, di gudah, yaitu kurpai gudah rana. Supaya macam tu, ere, ande unde unde sal kiti, jaya jaya dwari sonya sa pimple anggi aise bawa roda kreda bule, maja aicha darat sonya sa zahade bicar kara garat kiti asal, maja tu kobar anci pasas tu laka cie saukar kie, berke, shirulgar, kiti laka cie, tumi adi kirtana lo basa sal kateri basa, kahda mana kita basa tu, tuwon mihai, tuwon, hai mihai, tuwon. Bayat kira kirta naik tay tu niya. Ini tester mana na? Azumi amana kirta natala ni nartana natala berat kalah. Ini vyaspeed eh, to manche, ha pakhawaz eh, ti dulki eh, ha wina eh, ti tun tun eh, yo maharaj eh. Ini tu mana bayat eh? Patna patna pi berat astor eh. Karena la shika dusur kaya naik manas mereka. सगळे बघायचे रील्स मध्ये नाही हे पाटील गेले की ती पाटील गेली ती पाटील गेली की ही पाटील गेली लेकर सगळं म्हणत असते नेमकं ताई कुठली पाटील येणार आहे तो वाढदिवसाला दोन्ही पाटलांना बोलवत होता मला कळत नाही माऊली तुमचं अरे पंढरीला पण म्हणजे पायथ्याला पंढरपूर आहे रे काय भाग्यवान माणूस आहेत ना आपण असं दोन अडीच तासाच्या दीड दोन तासाच्या अंतर आपल्याला जगाचा बाप भेटतो कधी वारी बघा माऊली मुंबईवर ना अरे कोकणात ना अगदी माणसं वर्षात ना एकदा दर्शन घ्यायला किती पायपीट करतात रे आषाढी बघा एकदा डोळ्याने आषाढीला दर्शन घ्यायला 48 ते 49 तास लागतात तरी ती माणसं तशीच तटस्थपणे उभा असतात कारण त्यांना पंढरीश पांडुरंग परमात्मा अखिल कोट ब्रह्मांड चालक बघायचा असतो आमचं काय झालं माहित का आमच्या हातापायाला आहे रे आम्हाला किंमत राहिली नाहीये हातचं सोडतो आणि पायाच्या पाठी लागतो टाकल्यावर केस येणार तरी टाकल्यावरचे केस काढायला तिरुपतीला मारतो पण कडू पंढरीला जात नाही अरे माझा देव तर केस मी मागत नाही खरं का खोटं इमानदारीनं सांगा बरं तर माझ्या साध्या प्रश्नाचं उत्तर द्या मायबाप पंढरीचा पांडुरंग काय तिरुपतीचा बालाजी काय तुमच्या गावातलं मारुतीचं मंदिर काय आणि तुमच्या घरातले मायबाप काय सगळं सारखंच आहे फक्त तुमच्या बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे साधा प्रश्न आहे माझा ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला जगाचा बाप कळणार आहे आम्ही म्हणजे कसे आहेत ना नाकाच्या झाड्यापासून टाकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत जातात तुझ्या बापाला देऊ येणार आहे अरे तरुण बोलत 10 दिवस गणपतीन बसवताना बाबराव तुझ्या म्हणजे कसं काय मेंटॅलिटी काय तुमची तुम्ही बाबराव लावून देऊ बुडीवला आणि तुम्ही बुडीवला माझी नवरात्राची उपासन असल्या दिवशी वाकड का तर देवी कुपती तुला हाणली पाहिजे लागा म्हणजे तुम्ही देवा धर्माच्या नावाखाली हे असली धोकांड करताय देव सुद्धा कोण काय साधा शेंदरी हिंदे दैवत मानणारी जात नाही रे हे तुका म्हणे ते पाहिजे नये फुंको का नाही एकांतीचे ज्ञान हे माझ्या तुकोबऱ्यांची भाषा आहे देव नाही असं नाही पण देव कुठे हे समजून घ्या देव कधीच दिसत नाही कीर्तनकार तरी सांगते देव कधीच चकारात्मक त्याच्या पुढे नसतं व्याकरण देव कधीच दिसत नाही कारण देव बघायची गोष्ट नाही देव अनुभवायची गोष्ट आहे देव दिसत नसतो देव असतो टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीत जा सरकारचं जीएसटी नाही त्याला मोफत आहे द्या फक्त कळलं तर वाजवा उगा शेजारच्या ना आपटली म्हणून आपटू नका लोकांची मेंटॅलिटी आहे लगा टाळ्या वाजवाय म्हणजे वाजवत ती वाजवी पण वाजवी ना एखाद्या म्हणजे इथं कुणीतरी कुणाचं कौतुक करणं याच्यासारखं कौतुकच नाही माझी भाषा कळते ना सगळ्यात मोठं कौतुक काय कुणीतरी कुणाचं कौतुक करणं कारण आज कुणी कुणाचं कौतुक करायला तयार अरे बाबा करत जा लक्षण आहे ते सांगण्याचं एखादी गोष्ट पटली मृदुंग वादकाचा एखादा बोल आवडला तुम्हाला मनसोक्त टाळी वाजवा चाली मधला एखादा अंतरा आरोह अवरोह आवडला तुम्हाला बिंदास्त टाळी वाजवा कीर्तनकाराचं एखादं वाक्य मनाला लागलं तुमच्या मागा टाळी वाजवा वो कैसा होता है ना साहब बगीचे की खुशबू माली से होती है कलाकार की दाद ताली से होती है टाळी तर वाजवी एवढं बोलून सुद्धा काय काय धटकलेटली वाजवलीच नाही याला महाराजाची जिरवायची ती कीर्तन झाल्यावर फॉलोमध्ये म्हणणार एवढी बाबा होती पुढं उभा राहून सगळ्यांनी वाजवली पट्ट्यानं वाजवलीच नाही
साई बाब तुमचं कसं झालं माहिती आहे का एक प्रकार यश्चित सरला खाली उतरून मोठ्या मोठ्याने हसायला लागला शेजारच्याने सहज विचारलो एवढं का हसतोयस म्हणला कंडक्टरला बस म्हणलं कस काय मग म्हणला तिकीट काढलं गेलंच नाही कळलं त्यालाच कळलं वाटलं तुम्ही सांगा शिरोळकर याच्यात कंडक्टरच्या बापाचं काय गेलं तो कोणाचं गेलं स्वतःच गणतोय आणि स्वतःच हसतोय म्हणजे तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे देवा मग आमचे नामदार आहे म्हणतात चूक त्याची नाही त्याला कीर्तन ऐकावं वाटत नाही चूक त्याची नाहीये त्याला भजन ऐकावं असं वाटत नाही चूक त्याची नाहीये त्याला परंपरा कळली नाही चूक त्याची नाहीये त्याचं पाप त्याला भजन करू देत तो नरपापी आहे ही माऊलींची भाषा नामासी विनमुख का ज्ञान मुळचं नाहीये आम्ही आयुष्य एका व्यक्तीला मागत नाही अभंगामध्ये आयुष्य आम्ही एका व्यक्तीला मागत नाही आम्ही एका संताला मागत नाही आम्ही ना कुठल्या भक्ताला ना कुठल्या दासाला ना कुठल्या वैष्णवाला आयुष्य मागतोय आम्ही आयुष्य मागतोय परंपरेला वर्माला साधनेला ज्ञानाला आम्ही आयुष्य बापूंना मागत नाहीये आम्ही आयुष्य त्या बापूंच्या कामांना मागतोय ज्यांनी आजपर्यंत ती कामं समाजासाठी करत आले त्या कर्माला आम्ही आयुष्य मागतोय ते कर्म वाढावं आणि त्याच्यासाठी व्यक्ती असणं फार गरजेचं आहे आयुष्य आमच्या परंपरेला आहे ही परंपरा चालली आहे आदिनाथ गुरु सकळ मच्छिंद्रतयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्ष बळला गहिणी प्रसादे निवृत्ती अवतार ज्ञान देवा सार चोज मग ज्ञानदेवी रचिला तिथून चालत आलेली परंपरा आहे जी आजही आम्ही पुरेपूरपणे पुढे चालवायचा प्रयत्न करतो जमणं न जमणं माऊलींची कृपा आहे मग ज्ञान हे व्यक्ती जन्माला यायच्या आधी जन्माला येतं म्हणून आम्ही म्हणतो व्हावे तया ज्ञान कुळीच आहे ज्ञानोबाला म्हणतात ज्ञान कुळाचं पाहिजे मोठा की देहा पृथ्वी म्हणते मी ज्ञानाची पहाट फुटे सूर्य आपडे प्रगटे प्रकाश जायचा त्याला सायंटिफिकली सांगायचं म्हणलं तर आपण ज्याला जनरेटिक जनरेशन म्हणतो डॉक्टर साहेब तुम्ही एखाद्या माणसाला शुगर असली की सहज तो माणूस विचारतो डॉक्टर साहेब अहो आयुष्यात कधी मी साखर साखर खाल्ली नाही हो तरी मला शुगर आहे मग डॉक्टर उत्तर देतात तुझा दोष नाही तुझ्या बापाला होती म्हणून तुला इट इज राईट त्याला काय म्हणतो आपण सायंटिफिकली भाषेत जनरेटिक हे जनरेटिक आहे अनुवंशिक आहे तसं ज्ञान सुद्धा अनुवंशिक असत वर्ग एक मास्तर एक शाळा एक फळा एक पुस्तक एक तरी एकच वर्ग पहिल्या नंबरने पास होतो कस काय आम्ही विचारलं आई हो चांगले मार्क पडले पोराला वर्ग हुशार आहे ताई ती जन्माली वाचण्याच हुशार आहे आम्ही विचारलं शाळेत काय मला पाठवलं का शाळेत गेल्याशिवाय कळलं नाही हुशार परमार्थ केल्याशिवाय कळलं नाही वर्म साध्य काय मग आम्ही कुळाला का मान्यता देतो आम्ही आयुष्य परंपरेला का मागतो माणूस हा ज्ञानावर अवलंबून असला तरी ज्ञान हे माणसावर अवलंबून नाहीये माणूस नसला तरी ज्ञान राहत मरणीची सरे उत्तमची उरे आणि माणसाच्या आत्म्याच्या आधी ज्ञान जन्माला येतं कसं तर माऊली उदाहरण देतात पैसे दसेची वाटेला पाहता पैसेची गावाला येता बालपणीचं सर्वज्ञता वरी तयाते माझ्या माऊलींनी मला बालपणी सर्वज्ञान वरलेलं आहे माझी विठू माऊली इतकी कृपावान आहे लोक म्हणतात देवाच्या नावानं भेटतं काय एकदा माझ्याकडे बघा बघायची एकदा नसली चांगली दिसत तरी बघा तर माझ्याकडे बघा आणि काय केलं एका पायावर उभं राहून आयुष्यभर तपश्चर्या केली का नाही केली फार त्या आहे का आमच्या आयुष्यात नाहीये फार आम्ही काही ज्ञानी आहेत का काही शास्त्रवेद पाठ आहेत का आम्हाला नाहीये दोन चार फुटके अभंग दोन चार ओव्या याच्या पलीकडे काहीच नाही कमवलं फुटकं हरीचं नाव घेतलं या फुटक्या तोंडाने घेतलं पण परमात्म्यानं इतकं दिलं इतकं दिलं की आज प्रत्येक माणसाच्या मनात आम्ही हृदय मंदिर करून उभा राहतो एवढी ताकद माझ्या देवाच्या नामात आहे उपाशी मरत नाही प्रसिद्धी दिली संपत्ती दिली नाव दिलं नाव रूप दिलं लोक म्हणतात देवाच्या नावानं काय भेटतं एकदा निष्ठेनं घेऊन बघा कळेल तुम्हाला काय भेटतं तू का बरं येडे नव्हते एवढी सावकारकी सोडून अगदी विठ्ठलाच्या नादी लागायला हा आत्ताच्या काळात विचार केला तर 60,000 रुपये तोळा सोनं आहे स्थितीला सध्याच्या 60 आपण अंदाज पंच धरू काही कमी जास्त असेल पण 60 अंदाज पंच आपलं धरूयात एक 30-40 वर्षापूर्वी किती रुपये तोळा सोनं होतं बाबा तुम्ही मोठे आहेत माझ्यापेक्षा पुढे बसलेले 30-40 वर्षापूर्वी एक अंदाज पंच किती रुपये तोळा सोनं होतं हा 1500-1500-2000 धरूया आपण 100 वर्षापूर्वी फार तर 8 रुपये खूप झालं जास्त पण कमी नाही आता याच्या पलीकडे 450 वर्षापूर्वीचा काळ घ्या तुकोबारायांचा आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया अशा हिशोबानं माझ्या तुकोबारायांची 65 लाखाची सावकारी
आता विचार करा तरी माझ्या तुकोवर आहे म्हणतात माझं पाय बरा काय थोरपण पायीची वाहन आणि फक्त पैसा होता असं नाही तुकोवरांना लोक म्हणावे अहो काय तुम्ही काय त्या विठ्ठलाचं नाव घेता अहो काय तुमच्या कीर्तनाने होत काय हो तुकोवर म्हणले काय सांगू तुला गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे गाढवाचं सुद्धा घोडं आम्ही तुझ्या डोळ्यात एकच करून दाखवतो एवढी ताकद माझ्या हानीच्या नावात आहे लोक म्हणले काही बोलता का गाढवाचं घोडं होता असतं का बघा ना पुढं गाढवाचे घोडेच आहेत आम्ही गाता ज्ञानेश्वरीनंच आम्हाला घोडं केलंय नाही तर गाढवच आहे आम्ही एका वर्षाचं उत्तर देते माझा तुम्हाला तुकोबऱ्यांचा गाता माऊलींची ज्ञानेश्वरी नसती ना तर आपण माणूस आहेत याची सुद्धा जाणीव आपल्याला आजपर्यंत झाली नसती माझ्या संतांची कृपा आहे की माझ्या माऊलींची ऊब आहे जी तुम्हाला मला लागली आहे लोक म्हणतात ताई वाचायला काही नाही पण ज्ञानेश्वरी कळत नाही कळली तरी वाचा आज नाही कळली उद्या कळेल उद्या नाही कळली परवा कळेल माणसं म्हणजे नाहीच कळत नाही कळली तरी चालेल माय बाप तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल माझ्या ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात ना तरी तुमच्या जन्माचं कल्याण आहे फक्त माझ्या ज्ञानेश्वरीला तुम्ही कळले पाहिजे आम्हाला ज्ञानेश्वरी कळली नाही ज्ञानेश्वरीला आम्ही कळलो पण आमचं कल्याण आहे तिला भगवंताचं नाव ते गोंडच घेऊन वगैरे काय स्वरूप आहे ना माझ्या परमात्म्याचं आणि कौतुक आहे मला प्रत्येक मंदिराचं दर्शन 100 ते 150 फुटावर आहे पण माझ्या पंढरीच्या बापाचं दर्शन आजही हात लावून मस्त ठेवून आहे जिजले माझ्या बापाचे पाय तरी माझ्या बापानं दर्शन पायालाच दिलंय भेदभाव करत नाही मी पण लोक इतकी विचित्र आहेत ना मार्केटिंगवर देव चालवतात खरंय का खोटंय ज्या देवाची ऍडव्हर्टाईज जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे महाराजही तसाच झालाय ज्याची मार्केटिंग जास्त आहे त्याला किंमत जास्त आहे म्हणजे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर ज्ञानी आहे रिक्षात आला तर मूर्ख आहे कडून तुमची नजर आहे ना दाद्या पूर्वी वरतीत नाचली सुशिक्षित कीर्तनात नाचली ना अरे मानलं पाहिजे माऊली तुम्हाला जी नवरदेवासमोर अर्धलग्न होऊन डीजेवर नाचते इट इज फ्री माय बेटा हाय क्लास आणि जी कीर्तनात नाचते इट इज अनएज्युकेटेड अनप्रोफेशनल अनक्लास लोअर क्लास थर्ड क्लास म्हणजे तुमचं कसं आहे ज्याला मटण चावणार त्यानं माळ घातली त्यो महाराज